गटतट पक्षभेद विसरून एकत्र येत सर्वांनी धार्मिक सोहळा साजरा करणं ही बाब आनंददायी आहे असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं ते कागलमध्ये आयोजित हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना समारंभात बोलत होते कागलमधील गैबी चौकातील हनुमानाच्या समारंभ परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संताजी होरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ जिल्हा बँकेचे संचालक भैया माने तहसीलदार शिल्पा ठोकडे मुख्याधिकारी श्री राम पवार पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे भूमी अभिलेख उपाधीक्षिका सुवर्णा पाटील प्रभू यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी परमात्मराज महाराज यांनी राजकीय मतभेद विसरून धार्मिक कार्यक्रमांमध्ये राजकीय व्यक्तिमत्वांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट असल्याचं सांगितलं आमदार हसन मुश्रीफ यांनी अनेक मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी श्री हनुमंताचं दर्शन घेतलं यावेळी प्रवीण काळबर दीपक मगर श्यामराव पाटील अशोक जकाते चंद्रकांत गवळी पी बी घाटगे संजय चितारी संजय गोनुगडे सुवर्णा गोनुगडे यांच्यासह हनुमान भक्त उपस्थित होते